वाचनुसार राजांच्या लढाई या अमावस्याला असायच्या सर. आणि अमावस्या म्हटलं की तुम्ही आम्ही अशुभ मानता, पण राजा अंधश्रद्धेच्या विरोधात होते. अमावस्याला अशुभ मानू नका, कारण हिंदू धर्मामध्ये सगळीच कामं अमावस्याला असतात. पहिलं काम पितृपक्ष अमावस्या, पाडव्या सण अमावस्या, लक्ष्मीपूजन अमावस्या, पोळ्या सण अमावस्या, दारू पिणाऱ्यांची अमावस्या. आता आपण गड पाहायला सुरुवात करतोय आणि गडावरती बाकीची माहिती घेऊ. चला, धन्यवाद. तर आपण आता गडावर चढतोय बरं. आता आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात शिवरायांचा आवडता किल्ला म्हणजे प्रतापगड. आणि सगळ्यात अवघड म्हणजे प्रतापगड. म्हणून तर अफजल खान भेटीसाठी प्रतापगड निवडला. बरोबर. खालून पाहिले तर एंट्रन्स दिसत नाही. बरं, जुनं काय राहिलं नाही ना किल्ल्यावर? आहे ना जुनं. कसं झालंय, नवं जुनं सगळं पाहिजे. आज आपल्याला प्रतापगड स्वच्छ आणि चांगला दिसतोय. बरोबर. हे संयुक्त वन विभाग समिती किल्ले प्रतापगड. बरोबर. यांनी यांच्यातर्फे आपण प्रतापगड स्वच्छ आणि सुंदर ठेवलेलं आहे. बरोबर. प्रतापगड ग्रामस्थ सगळी डागडुजी चालू आहे. या इकडे ऐका, आपण दरवाजापर्यंत आलोत. बरोबर. ह्या 96 पायऱ्या आलोत भाई, म्हणजे 96. आपण काय म्हणतो, मी 96 कोळी मराठा. 96 कोळी मराठा. 96 कोळ्याच्या 96 पायऱ्या. बरोबर. 96 पायऱ्या चढल्यानंतर माझा आत्ता मावळा दमला, थकला, मग शत्रूचा हत्ती दरवाजा तोडा येऊ शकत नाही. हा गडाचा गेट आहे, आजही बंद केला तो उघडला तो. त्यासाठी आमची गडावर 40 घरं आहेत. आम्ही तुमचेच मावळे गड सांभाळतोय. तुम्ही अख्खा महाराष्ट्र सांभाळता, म्हणजे मुंबईला राहता, मुंबई सांभाळता. दरवाजा बंद करणे उघडणे प्रथा चालू आहे. श्रीमंत शिरोगती उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या खाजगी मालकीचा प्रतापगड आहे. दरवाजात गेला की तुम्हाला एक तोफ दिसेल. तोफेचं वजन आहे 650 किलो. मारा जातो 7.5 मैल. ज्यावेळेला अफजल खान निघाला, त्याने शिवरायांच्या सगळ्या सरदारांना पत्र पाठवले. आपण आता पत्र म्हणतो, लेटर म्हणतो. त्यावेळेला लखोटी किंवा खलिते म्हणायचे. ते खलिते काय होते, शिवाजींकडे राहाल तर जीवाला मुकाल, तुमच्या घरादाराची कत्तल केली जाईल आणि घरादारावर गाढवाचा नांगर फिरवला जाईल. ती दहशत म्हणून अफजल खानने सगळ्या सरदारांना पत्र पाठवली. त्यातलं आपल्या कान्हूजेद्यांचं पत्र माहितीच आहे की कान्हूजेद्यांनी घरादारावर पाणी सोडलं होतं. तेव्हा शिवाजीराजांचे गुप्तहेर अफजल खानच्या फौजेत असताना त्यांनी शिवरायांना माहिती घेतलेली आहे. मग शिवाजीराजांनी सांगितलं, मावळ्यांना कुणी घाबरू नका, मी अफजल खानला शरण जाणार आहे. कारण मी शरण जातो हे कळालं म्हणून अफजल खानी ते आला. आपण जर लढाई खेळणार म्हणल्यावर अफजल खानी ते आला असता का? आम्ही घाबरलो, इतकं घाबरलो, इतकं घाबरलोय, कुठल्याही क्षणी तुम्हाला शरण येऊ. आता शरण येतोय म्हणलं अफजल खानी ते आला. मग अफजल खानने सांगितलं, तुम्ही येणार आहात, मला तुमचं स्वागत करायचं. तुम्ही विजापूरचे मोठे सरदार. कारण खानाचं एक पत्र आहे शिवरायांना की आम्ही तुमच्या वडिलांचे दोस्त, म्हणजे आम्ही तुमचे काका आहोत. आम्ही तुम्हाला सगळे अपराध माफ करू आणि तुम्ही आम्हाला वाईमध्ये भेटा. राजाने काकांना प्रत्युत्तर केलेलं आहे, तुम्ही काका आहात, आम्ही घाबरलोय, वाईपर्यंत येऊ शकत नाही, तुम्ही गडावर या, आम्ही 4 पावलं गडावर येतो, तुम्ही 4 पावलं वर या. बरोबर. असं करून अफजल खानने ते आणलेलं आहे. मग मला सांगितलं, तुमचं स्वागत करायचे, नगारे सनई चौघडे वाजवायची परवानगी द्या. आता त्या खानाचा वरचा मजला होता रिकामा, परवानगी देऊन टाकली. आता राजांनी मावळ्यांनी सांगितलं होतं, कारण 8 नोव्हेंबरपासून मावळे जाऊन लपून बसले होते. मग कुणी झाडं कापत होते, कुणी मोठे खड्डे खणत होते, रस्ते बंद करत होते, खानाच्या फौजेला लागेल होतं, खायला प्यायला घालत होते. मग खान गडाला सांगितलं, मावळ्यांनी सांगितलं होतं, जिंकलो तर मी 5 तोफा वाजवेन, दगा फटका झाला तर 2 तोफा वाजवेन, मी जर शरण गेलो तर 3 तोफा वाजवेन. हे राजाने कुणा सांगितलं होतं, मावळ्याला. अफजल खानला सांगितलं, तुम्ही येणार आहात, स्वागत करायचे, नगारे सनई तोफा वाजवायची परवानगी द्या. आता खान गडाच्या पायथ्याशी आला. तारीख आहे 10 नोव्हेंबर 1669.
शके 1581 गुरुवार दुपारी 2:00 भेट झाली. खरंच भेटीचं टायमिंग सकाळी ठरलं होतं. पण राजाने अफजलखानला बेसावत करत होते, कारण आपल्या डोक्याच्या इकडून वरती सूर्य आला की खानाला बोरचं काहीच दिसणार नाही. अजून खाली सूर्य उतरला की ह्या साईडला खानाची थडग आहे, भेटी जागा आहे, मग खानाला ऊन डोळ्यावर येणार आणि वरून काहीच घडतंय ते काय कळणार नाही. हा सगळं नियोजन करून शिवरायांनी केलं होतं. मग खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला सकाळी पहाटे पहाटे, तेव्हा धडाधड 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 नगारे वाजू लागले. खान खुश झाला, या अल्ला शिवाजी नगारे वाजवतात, शिवरायांचे वकील हळूच म्हणतात खान साहब हे तुमचंच वाजवतात. आता काय वाजवतात खानाच्या लक्षात नाही आलं. खान गडाच्या पायथ्याशी पोहोचला आणि गडाहून धडाधड 5 तोफा झाल्या. जशा 5 तोफा झाल्या की कापाकापी चालू झाली. लपून बसल्या मावळ्यांना वाटलं शिवरायांनी अफजल खानला मारलं म्हणून 5 तोफा झाल्या. अफजल खानला वाटलं स्वागत होतंय म्हणून 5 तोफा झाल्या. 5 तोफा झाल्या, कापाकापी चालू झाली, कापाकापीचा आवाज खानापर्यंत पोहोचू नये म्हणून ते नगारे होते. त्याला म्हणतात गणिमी काव्याचं युद्ध. त्या युद्धात एका मावळ्यांनी एका लढाईत 600 लोक मारले. त्यांचं नाव आहे हंबेराव मोहिते. गाव कराड शेजारी तळबीड, खंबीर हंबीर गाव तळबीड. सैराबाईंचे भाऊ राजारामन सक्के मामा त्यांची तलवार आपण पाहणार आहोत. आणि जगातली 1 नंबर लढाई नेताजी पालकर प्रतापराव गुजरांची लढाई आहे. आजपर्यंत नखांचा यूज दोघांनीच केलाय. सगळ्यात पहिला कोणी केला माहिती आहे आपल्याला? नवीन पिढी माहिती आहे का तुम्हाला? मी नवीन पिढीला विचारतो, नाही माहिती. कारण आम्हाला का माहिती आहे? आम्हाला लहानपणी गोष्ट ऐकल्याविषयी झोप लागत नव्हती. नरसिंह विजापूर शेजारी तोरवी गावामध्ये अफजल खाने नरसिंहाचं मंदिर तोडलं होतं. शिवरायांच्या लक्षात आलं खानाला कसं मारायचं ते. आणि पहिलं नरसिंह मग शिवराय. समुद्र आरमार उभे करणारं पहिलं दैवत प्रभू राम वानरसिंहना घेऊन आणि मग शिवराय. आपल्याला का माहिती आहे? गोष्ट ऐकल्याशिवाय झोप लागत नाही. आमच्या नवीन पिढींना मोबाईलवर खेळल्याशिवाय झोप लागत नाही. हा फरक. जगातली 1 नंबर लढाई जग 120 देश हा शिवरायावरती अभ्यास करत, अफजल खान युद्धावर अभ्यास करताय म्हणून शिवराय शिकले पाहिजेत. आता आतमध्ये गेला की तुम्हाला गोल दगड दिसेल. त्यावेळेला तोफाय पेटवायचे, त्यांना काय किताब होता? आग लावे. आग लावे बघा, आडनावाची बरीच लोक पाहायला मिळतात. आग लावण्या काम काय? शत्रू चाल करून आला, शत्रूच्या गवताच्या गंजीने आग लावायचे, दारुळीच्या कोठरा आग लावायचे, अन्नधान्यांच्या गोदामान आग लावायचे म्हणून त्यांना आग लावे म्हणायचे. आता इकडे बघा, मागे फिरा, इकडे या, समोर बघा, ही उभी चीर दिसते का? बरोबर. उभ्या चिरेच्या खालच्या दुसऱ्या दगडावर बघा, चंद्र आणि सूर्य कोरला. बरोबर. दिसला का आपल्याला? प्रतिपदे चंद्राप्रमाणे शिवरायांचं राज्य हे कले कलेने वाढत गेलं. सूर्य प्रकाशाप्रमाणे स्वच्छ आहे. जवसर माझ्या राजाचं नाव आहे, तवसर चंद्र सूर्य आहेत. आता हे चंद्र सूर्य आपण कोरले नाही. समोर बघा, एक चौकणीवरती खिडकी दिसते का? तिला जंग्या म्हणतात. ह्या खिडक्याचं नाव काय? जंग्या. हिचा उपयोग असा आहे, हिथे शत्रू आला तिकडून तोफेने मारायचे. गड चढताना शत्रू तोंड कुठे होतं? दरवाजाकडे. पाठ कुठे होते? इकडे. पाठीवर मारा पण कोठावर नाही. आता मावळा म्हणजे जात होती का? बघा, मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी. लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी. तेली माळी साळी वंजारी भंडारी घिसाळी बेलदार 108 पोट जाते आहेत. 12 बोलोद्दार आहेत मराठ्यांपासून सगळे आपले 12 बोलोद्दार जंगम लिंगायत स्वामी वगैरे सगळे. सगळ्या जाती शिवरायांनी एकत्र केल्या आणि त्या जातीला नाव काय दिलं? मावळा. मावळा म्हणजे मिळवला. स्वराज्य म्हणजे सर्वांचं राज्य, बहुजनांचं राज्य, स्वराज्य. किती विचार करून शिवरायांनी स्वराज्य हे नाव दिलेलं आहे. आता आपण इथून गेट मधून आत प्रवेश करू. चला, आता इथून माहिती आपली घेत घेत जायचं. धन्यवाद. तर ही टोपीचा टोप आहे हे बघा, 650 किलो वजनाची टोप. आता आपण ह्या पुरुषाची माहिती आहे ना, ते वरच्या साईडला घेऊ. इथे आवाज घुमतोय, ते वरच्या साईडला. आपण रायगडला गेलात की रायगडला राणी महालाभाशी शिवरायांनी भिंतीला टॉयलेट बांधलेत. ह्या गडाला 172 संडास बांधलेत. म्हणजे हगंदरी मुक्त गाव कुणी केलं? शिवरायांनी. बघून घ्या. बरोबर. ह्या स्कीमा शिवकालीन आहेत, आत्ताच्या नाही. आज आपण स्कीमा राबवतो हगंदरी मुक्त गाव. हगंदरी मुक्त गाव ह्या शिवरायांच्या स्कीमा आहेत. आहे का? लोकांनी त्यात प्लास्टिक बाटल्या वगैरे टाकल्या.